इयत्ता 5वी विषय मराठी इंग्रजी माध्यम। आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ प्रामाणिक स्त्रीवाला यावर आधारित चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम प्रामाणिक म्हणजे काय, तर ऑनेस्ट, जो इमानदारीने स्वतःचे काम करतो, कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमवत नाही किंवा काम अगदी चोख करणे, त्याला आपण प्रामाणिक म्हणू। स्त्रीवाला जो आपले कपडे प्रेस करून देतो, आयन करके देता है, ज्याला आपण कधी लॉन्ड्रीवाला असे सुद्धा म्हणतो, लॉन्ड्रीमध्ये कपडे देणे, है की नाही। तर अशाच एका प्रामाणिक स्त्रीवाला म्हणजे ईमानदार एक व्यक्ती आहे, त्याची इथे एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत। पाठाला सुरुवात करूया। मी शिवानी 5वीत शिकते, माझे कुटुंब छोटेसे आहे, आई बाबा भाऊ शिवराज आणि मी। आता शिवानी नावाची एक मुलगी आहे, शिवानी 5वीत शिकते म्हणजे ती तुमच्या एवढी आहे, आपके जैसे ही 5th स्टँडर्ड में है। माझे कुटुंब म्हणजेच मेरा परिवार, मेरी फॅमिली, छोटेसे आहे म्हणजे छोटासा आहे। कोण कोण है फॅमिली में, तर आई बाबा मतलब माता पिता, भाऊ शिवराज म्हणजे ब्रदर, उसका नाम है शिवराज, आणि मी और मैं म्हणजे मी म्हणजे कोण, शिवानी। आई घरची सगळी कामे स्वतःच करते, घर के काम स्वतःच म्हणजे खुद करती है, आम्ही तिला मदत करतो, हम सब उसे मदत करते हैं। एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले, कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या करून टेबलावर ठेवले। एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले, वाळत घातले म्हणजे कपडे धोकर सुखाने डालना, वाळत घालणे सुखाना, आणि कपडे सुकल्यानंतर भाऊ शिवराज मतलब कपडे सुखने के बाद भाऊ शिवराज ने त्याच्या घड्या घातल्या, म्हणजेच कपड़ों को फोल्ड किया व टेबलावर ठेवले, म्हणजेच टेबल पर रख दिए। सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले, त्यांनी आईजवळ पैसे दिले, ते तिला ठेवायला सांगितले। आता सायंकाळी मतलब संध्याकाळी, शाम को किती वाजता, 5 वाजता बाबा बाहेरून आले, बाबा म्हणजे पिताजी बाहर से आए, त्यांनी आईजवळ पैसे दिले, पैसे म्हणजे मनी की नाही, आईजवळ म्हणजे माके पास उन्होंने पैसे दिए, तिला ठेवायला सांगितले और कहा ये अच्छे से रख देना। आई कामाच्या घाईत होती, आई घर के काम में थी और बहुत घाई गडबड चल रही थी, शी वॉज इन वेरी हरी। तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले, उसने घाई घाई में वो पैसे कहाँ रख दिए, जो फोल्ड करके रखे हुए थे कपड़े उसके ऊपर रख दिए, आणि ती कामात गढ़ून गेली और वो फिर से अपने काम में मग्न हो गई। कामात गढ़ून गेली, मग्न हो जाना है ना, बिजी हो जाना। बाबा बाहर गेले होते, आई कामात होती, भाऊ खेळायला गेला होता, मी अभ्यास करत होते। बघा इथे प्रत्येक जण काय करत आहे हे सांगितलं आहे। बाबा बाहेर गेले होते मतलब पिताजी बाहेर गई थे, माँ काम कर रही थी, भाऊ खेळायला गेला होता, भाऊ कोण, शिवराज खेळणे गया था, मी अभ्यास करत होते, मी म्हणजे शिवानी अभ्यास करत होती। इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले, इस्त्रीसाठी कपडे मागू लागले। इतक्यात मतलब उतने में ही दामू काका, जो इस्त्री करने वाला पर्सन है, वो आए और उन्होंने कहा कपड़े दे दो, मागू लागले मतलब वो मांगने लगे। आई स्वयंपाक घरातून म्हणाली, अगं शिवानी त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे। आई स्वयंपाक घरातून म्हणजे स्वयंपाक घर म्हणजे किचन, किचन से आवाज लगाई, अगं शिवानी मतलब शिवानी टेबलावर ठेवलेले कपडे मतलब टेबल पर रखे कपडे पिशवी में भरकर दे दो। मी कपड़े पिशवीत भरून दिले, इस्त्रीवाले कपड़े काका कपड़े घेऊन निघून गेले। मैंने कपड़े भर पिशवी में मतलब थैली में भरकर दे दिए, इस्त्रीवाले काका कपड़े घेऊन निघून गेले मतलब वो कपड़े लेकर चले गए। इस्त्रीवाले काका जो थे उनका नाम इसमें क्या बताया गया है, दामू काका, तो ये हमें याद रखना है। दामू काका कौन थे, तो इस्त्रीवाले काका, क्योंकि आगे कन्वर्सेशन में बार बार दामू दामू वर्ड आया, तो वो इस्त्री वाले हैं, ये हमें समझना है, ठीक है। तो वो कपड़े लेकर निकल गए। 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले, नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात, आई कावरी बावरी झाली।
ठीक आहे, 2 दिवसानंतर मतलब 2 दिन के बाद बाबांनी आईकडे पैसे मागितले. पिताजी ने माँ के पास पैसे पूछे, मतलब देने के लिए कहा कि मागितले मतलब मांगना. नेहमीच्या सवयीप्रमाणे, सवय म्हणजे हॅबिट, नेहमी हमेशा की हॅबिट की तरह आई कपाटात मतलब कपबोर्ड में पैसे ढूंढने लगी, शोधू लागली, ढूंढने लगी. पण पैसे काही सापडे नात, लेकिन पैसे सापडे नात मतलब मिल ही नहीं रहे थे. आई कावरी भावरी झाली, म्हणजेच माँ डर गई, क्योंकि वो कन्फ्यूज हो गई. मैं तो पैसे यहीं पे रखती हूँ, तो वो एकदम कन्फ्यूज हो गई, डर गई कि कहाँ गए पैसे. तो कावरी बावरी झाली म्हणजे थोड़ा सा कन्फ्यूज हो गई, डर गई. पैसे कुठे गेले? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत. आता पैसे गेले कुठे, म्हणजेच पैसे गए का? आई विचारात पडली. विचारात पडली मतलब आई माँ सोचने लगी. अब यहाँ पे पडली मतलब नॉट ॲक्च्युअल में गिरना, पडली मतलब वो सोचने लगी. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, घर में हर तरफ पैसे ढूंढना शुरू हो गया, शोधाशोध ढूंढना, पण पैसे काही सापडे नात, लेकिन पैसे मिलने से रहे. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले, ते हाका मारतच, वहिनी अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. संध्याकाळी, शाम को, शाम के समय, वेळेला दामू काका घरी आले. दामू काका कोण थे? इस्त्रीवाले. येस, दामू काका घरी आले म्हणजे दामू काका घर पर आए. उन्होंने पूछा, हाक मारत, हाका मारत मतलब आवाज लगाते ही, किसी को आवाज लगाना. वहिनी अहो वहिनी, वहिनी म्हणजे भाभी. आई बाबा बाहेर आले मतलब माता पिता बाहर आहे. किसके माता पिता? शिवानी के. काय रे बाबा, तो वो चिढ़ गई थी, वैतागली होती मतलब वो बहुत चिड़ी हुई थी, टेंशन में थी, कावरी बारी झाली होती, म्हणून ती बोली, काय रे बाबा, कपड़े आणलेस का? मतलब क्या हुआ, कपड़े लेकर आया क्या तू? वो बहुत टेंशन में थे, इसीलिए उनका सूर भी मतलब बोलने का टोन जो था वो भी वैसे ही था. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपड़े मी इसीला घेतो अन. अब उन्होंने क्या किया, दामू काका मतलब इस्त्री वाले काका, उन्होंने खिशातून पैसे काढले. खिशातून मतलब हम सबको पता है हम पैसे कहाँ रखते हैं, खिस्से में से उन्होंने पैसे निकाले. अहो वहिनी, और उन्होंने, वहिनी म्हणजे शिवानी की मम्मी, और वहिनी किसे कहते हैं? भाभी को, आप सबको पता है ना. तो भाभी, तुमसे कपड़े में इस्त्रीला घेतले अन, मैंने जैसे ही आप लोगों के कपड़े इस्त्री के लिए लिए, और अन म्हणजे और, ऐसे उसका अर्थ होता है. कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. दामू काकांनी क्या बताया, यहाँ पर कपड़े इस्त्री करने ले ही ले रहा था घड्यांमध्ये, मतलब जो आपने फोल्ड करके रखे हुए कपड़े थे उसमें मुझे ये पैसे मिले, ते परत करायला आलो, मतलब वो रिटर्न, परत म्हणजे मी रिटर्न करणे आया हूँ. पैसे मोजून घ्या मतलब पैसे गिन कर लो, काउंट करो, आणि हे कपडे ही घ्या, और ये कपडे भी ले लो. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. दामू काकाने आई के हात में मतलब शिवानी के मम्मी के हात में पैसे रखते हुए वो बोले. आईने पैसे मोजले, और जैसे ही उनके हात में पैसे है, उन्होंने पहले पैसे मोजले म्हणजे काउंट केले, किती पैसे होते, गिनने, क्योंकि उनको देखना चाहिए ना कि कितने पैसे मैंने रखे थे, इसमें कितने पैसे हैं, म्हणून त्यांनी ते पैसे मोजले. आता आपण पाहूया पुढे काय झालं असेल. तर दामू काका, दामू पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले. बाबाने कहा की दामू पैसे बरोबर आहेत मतलब बराबर है, तुम्हारी ऑनेस्टी, प्रामाणिकपणा म्हणजे तुझी ऑनेस्टी मला आवडली, बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. बक्षीस मतलब उसने इतना अच्छा काम किया, जो घूम गए थे वो पैसे रिटर्न दिए, इसलिए बाबा ने उसको बक्षीस के तौर पर 100 रुपये देऊ केले मतलब देने लगे. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊ साहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमवून खातो,
लेकिन दामू काका ने कहा नको भाऊ साहेब, मतलब बड़े भैया, नको, आम्ही गरीब आहोत, हम गरीब है पण कष्टानेच कमवून खातो, लेकिन हम कष्ट करके ही खाते है। दामू काका जायला निघाले, दामू काका रिटर्न जा रहे थे, जायला निघाले मतलब रिटर्न। आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले, और पाठमोऱ्या आकृतीकडे मतलब माता पिता, वो जैसे ही रिटर्न जा रहे थे तो उनकी जो पीछे मतलब जाने के लिए उन्होंने जैसे ही टर्न लिया, उनके पीछे देखते ही रह गए कि ये कैसा इंसान है। कौतुकाने मतलब अप्रिशिएट कर रहे थे बहुत, मन ही मन में सोच रहे थे कि ये इतनी मेहनत करता है, इसको इतने से पैसे मिलते एक कपड़े के पीछे, और उस वो अगर सोच सकता तो वो पैसे अपने पास रख सकता था, लेकिन उसने ऐसे नहीं किया, बल्कि उसने वो पैसे रिटर्न लाकर दिए। अशा प्रकारे प्रामाणिक स्त्रीवाला हा पाठ अपन आज पूर्ण केला आहे। थैंक यू सो मच, धन्यवाद।